अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। ग्रामपंचायत निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी जामनेर तालुक्यातील देवळसगाव येथील ग्रामपंचायत येथे प्रतिस्पर्धी म्हणून नामनिर्देशन पत्र न आल्यामुळे भाग्यश्री कोळी, रवींद्र तायडे, आशा शिंदे 3 सदस्य हे बिनविरोध विजयी झाले आहे। तर शेळगाव येथील एका वार्डात प्रतिस्पर्धी म्हणून कोणीही उमेदवारी न केल्यामुळे निळकंठ वसंत पाटील हे देखील बिनविरोध विजयी झाले आहे। बिनविरोध विजयी झालेल्या या चारही सदस्य शिवसेना पक्षाचे असल्यामुळे जामनेर तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे। तालुक्यामध्ये सर्वप्रथम जिल्ह्यामध्ये आमचे शिवसेनेचे चार कॅन्डिडेट हे आज बिनविरोध निवड झालेली आहे। त्याच्यामध्ये आमचे विधान क्षेत्रप्रमुख निळकंठ भाऊ पाटील हे शेळगावमधून, तसेच देवळगावमधून शिंदे आशाताई, तसेच भाग्यश्रीताई व तसेच रवींद्र तायडे हे आज शिवसेनेचे चार कॅन्डिडेट बिनविरोध निवड झालेली आहे। व तसेच आम्ही विरोधकांना सांगणार आहे की शिवसेना कुठे आहे ते आज आम्ही तसं दाखवलेलं आहे। व तसेच आम्ही जो बाळासाहेबांचा उद्धव साहेबांनी जो शब्द दिलेला आहे की सर्व 100% शिवसेना हे ग्रामपंचायतीवर फडकणार, म्हणजे फडकणार, त्याची सुरुवात आज झालेली आहे। हे आम्ही या गोष्टी या याच्यातून सांगू शकतो की आज चांगलं जे दिवस आहे शिवसेनेला ते आज वैभव प्राप्त झालेलं आहे। म्हणून मी आज आमच्या सर्व उमेदवारांचे शिवसेना परिवार, युवा सेना परिवारतर्फे आज यांचं हार्दिक स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। ये तो अभी झाकी आहे, इतिहास रचना अभी बाकी आहे। अतिशय हा इतिहास रचण्यासारखाच दिवस आज आला। आज आमचे शिवसेनेचे चार कॅन्डिडेट हे बिनविरोध यांच्या वार्डातल्याची निवड झाली। प्रथमतः माझे प्रिय मित्र निळू भाऊंना व ताईंना मी या यशाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आता महाविकास आघाडीमध्ये अशाच जागा शिवसेनेच्या आणि आघाडीत असलेल्यांच्या अशाच जागा येत राहो आणि एक नवीन इतिहास जामनेर तालुक्याचा रचले जावो। ही वार्ड क्रमांक 3 ओबीसी जागेसाठी माझी बिनविरोध निवड झालेली आहे। तरी या निवडीमागे गावातील समस्त ग्रामस्थ, तसेच सर्व लोकमित्र मित्र यांचे सहकार्य असेल, त्यांचे सदस्य आभार मानतो। जामनेर तालुक्याचे विधानसभा क्षेत्रप्रमुख निळकंठ पाटील, तसेच आशा संभाजी शिंदे, भाग्यश्री पाटीलताई या दोघंही रणरागिणी शिवसेनेच्या, तसेच आमचे हे बंधू मोठे बंधू ज्येष्ठ शिवसैनिक, तसेच विधानसभा क्षेत्रप्रमुख असले नुकतंच त्यांच्यावरती आता विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून पक्षाने जबाबदारी टाकलेली आहेत। हा दुग्ध शर्करायुक्त योग आहे की वन टाईम विधानसभा क्षेत्रप्रमुख पण आणि मेंबर म्हणून निवडून आलेले आहेत। या तिघांनी या तालुक्यात खातं खोललेलं आहेत, त्यामुळे या तिघांचा सर्व शिवसैनिकांतर्फे, पदाधिकाऱ्यांतर्फे मी आयुवाचाली शुभेच्छा देतो आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।